नमस्कार शेतकरी बंधूंनो, कुणबी डॉट कॉम सादर करीत आहे खास आपल्यासाठी हुमणे केळीचे एकात्मिक नियंत्रण। शेतकरी बंधूंनो, वर्षस्थिती, पाण्याचा ताण आणि हवामानातील बदल या प्रमुख कारणामुळे राज्यामध्ये गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये अनेक पिकांमध्ये हुमणे केळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याची चित्र दिसत आहे। या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजनांचा अवलंब सामुदायिक रीतीने करण्याची आज काळाची गरज आहे। हुमणीच्या साधारणपणे 300 प्रजाती असून त्यातील लिकोफोलिस म्हणजे नदी काठावरील आणि होलू ट्रॅकिया म्हणजे माळावरील अशा 2 प्रजाती राज्यामध्ये आढळतात। त्यात गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये फायलोबोथस आणि एडोटोरेटस या प्रजातींची भर पडली आहे। राज्यामध्ये होलू ट्रॅकिया सेरेटा या प्रजातीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। ही जात हलक्या जमिनीत आणि कमी पाण्याच्या प्रदेशात जास्त आढळते। या हुमणी जातीच्या प्रादुर्भावामुळे उसाचं उदाहरण जर घेतलं तर ऊस उगवणीमध्ये 40% तर उत्पादनामध्ये 15 ते 20% नुकसान झाले। या जातीच्या नियंत्रणासाठी मे ते ऑगस्ट या काळात सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे। आर्थिक नुकसान संख्येत जी पातळी आहे, प्रति घन मीटर अंतरात 1 हुमणी अळी आढळल्यास कीड नियंत्रण उपाययोजनांना सुरुवात करा। हुमणीग्रस्त शेतामध्ये पावसाळ्यात कडुनिंब अथवा बावळीची पाने अर्धचंद्राकृती खाल्लेली आढळल्यास नियंत्रणाचे उपाय। मित्रांनो, हुमणीचा जो जीवनक्रम आहे त्यामध्ये पहिली अवस्था जी आहे ती म्हणजे अंडी। मादी जमिनीत 10 सेंटीमीटर खोलीवर सरासरी 60 अंडी घालते। अंडी कालावधी 10 ते 15 दिवस। पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनच्या मध्यात अंडी मटकी किंवा ज्वारीच्या आकाराची लांबट गोल असून दुधी पांढरी असतात। पुढे त्याचा रंग तांबूस व गोराकार असतो। अळी अवस्थेमध्ये अळीच्या 3 अवस्था असतात। पहिली अवस्था 25 ते 30 दिवसांची, द्वितीय अवस्था 30 ते 45 दिवसाची व तृतीय अवस्था 140 ते 145 दिवसाची असते। अळीचा एकूण कालावधी 150 ते 210 दिवसाचा असतो। जमिनीच्या वरील थरात 10 ते 15 सेंटीमीटर खोलीपर्यंत अळी सापडते। पीक नसलेले पडीक जमिनीत ती 24 सेंटीमीटर खोलीपर्यंत खाली जाते। पूर्ण वाढ झालेली अळी पांढरट, हिरवी व इंग्रजी सी आकाराची दिसते। ती नोव्हेंबर ते जानेवारी या थंडीच्या महिन्यामध्ये जमिनीमध्ये 98 ते 120 सेंटीमीटर खोलीपर्यंत कोशावस्थेमध्ये जाते। कोशावस्थेमध्ये सुरुवातीला पांढरट रंगाचा असून पुढे लालसर होतो। कालावधी 20 ते 40 दिवस आणि ऑगस्ट ते मार्च पर्यंत असतो। रक्षणासाठी कोशाभोवती मातीचे टणक आवरण तयार करतात। भुंगेरा या अवस्थेमध्ये कोशावस्थेतून बाहेर आलेला भुंगेरा पुरेसा पाऊस पडेपर्यंत 4 ते 5 महिने जमिनीत ते मातीच्या थरातच काही न खाता पडून राहतो। साधारण नोव्हेंबर महिन्यात जमिनीत तयार झालेले भुंगेरे मे ते जूनच्या पहिल्या पावसापर्यंत सुप्त अवस्थेत राहतात। याला भुंग्याची सुप्त अवस्था किंवा विजन स्टेज म्हणतात। रंग विटकरी ते काळपट असतो। पावसाळी किंवा ढगाळ वातावरणामध्ये संध्याकाळी 7:20 ते 7:50 जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत या काळात सर्व भुंगेरे 10 ते 15 मिनिटात जमिनीबाहेर पडतात। नर आणि मादी भुंग्याऱ्याचे मिलन होते। कालावधी 4 ते 5 मिनिटाचा असतो। नंतर ते कडुनिंब, बोर, बाबूळ इत्यादी पाणी खातात। पाणी खाल्ल्यामुळे ती अर्धवट चंद्रकृती दिसतात। हे भुंगे सूर्योदयापूर्वी 5:45 ते 6 वाजेपर्यंत जमिनीत जातात। भुंगेरे निशाचर असतात। मादी भुंगेरे साधारणपणे 93 ते 109 दिवस जगतात तर नर भुंगेरे मिलनानंतर लगेच मरतात।
एकात्मिक नियंत्रण करीत असताना या किडीच्या नियंत्रणासाठी एखादी उपाययोजना किंवा कीटकनाशकांचा फायदा होत नाही. हुमने किडीच्या बहुतांश अवस्था या जमिनीखाली पार पडतात. केवळ भुंगेरे पावसाळ्याच्या सुरुवातीला मिलनासाठी व पाणी खाण्यासाठी बाहेर पडतात. या काळातच सामुदायिक मोहीम राबवण्याची आवश्यकता असते. मशागतीमध्ये नांगरट एप्रिल किंवा मे किंवा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात 2 ते 3 वेळा उभे आडवे शेत नांगरावे. पक्षी व प्राणी मातीच्या वर आलेल्या अळ्या व अंडी खातात. ढेकळे फोडणे शेतीमध्ये मोठी ढेकळे राहिल्यास त्या थोडणी निरनिराळ्या अवस्था मध्ये राहू शकतात. त्यासाठी तव्याचा कळव किंवा रोटावेटर ढेकळे फोडून घ्यावी. पीक फेरपालपानामध्ये अति प्रादुर्भावग्रस्त शेतीमध्ये ऊस तोडणीनंतर खोडवा न घेता सूर्यफुलाचे पीक घ्यावे. सूर्यफूल काढणीनंतर शेतीचा 3 ते 4 वेळा नांगरट करावे. सापळा पिकामध्ये हुमणीग्रस्त शेतामध्ये भुईमुंग किंवा ताक पीक सापळा पीक म्हणून घ्यावे. अळ्या मारण्यामध्ये मशागतीच्या कोणत्याही कामावेळी खुरपणी तगरणी अथवा बांधणी बाहेर पडलेल्या अळ्या गोळा करून माराव्या. प्रौढ भुंगेरे गोळा करून मारावे. वळीवाच्या पहिल्या पावसानंतर कोंबडीचे बाहेर पडणारे भुंगेरे बाबूळ किंवा कडुनिंबाच्या झाडावर गोळा होतात. फांद्या हलवून खाली पडावे आणि प्रकाश सापळे तयार करून ते गोळा करावे. गोळा केलेले भुंगेरे रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकून मारावे. असे सलग 3 ते 4 वर्षे सामुदायिक रित्या केल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. जैविक नियंत्रणामध्ये ब्युवेरिया बॅसियम मेटारिझम आणि सोल्वेंट वर्टिसिलियम लॅकिन उपयुक्त ठरतात. हे जैविक नियंत्रण एकरी 2 लिटर प्रति किलो प्रमाणात कंपोस्टात खतामध्ये मिसळून ड्रीपद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे पिकाच्या मुळापासून द्यावे. जैविक नियंत्रण घटक 210 रुपये प्रति किलो या दराने व्यवसाय मध्ये उपलब्ध आहे. जीवाणू बॅसिलस पॅपिलस व सूत्रकृमी एट्रो रॅबिटिस हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहे. त्याचाही वापर आपण हुमणी नियंत्रणासाठी. रासायनिक नियंत्रणामध्ये कडुनिंब अथवा बावळीच्या झाडावर इबिडा क्लोरोपीड 17.8% एसीआर 0.3 मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. शेणखत कंपोस्ट खत याद्वारे हुमणीच्या अळ्या व अंडी शेतामध्ये जातात. प्रति गळी शेणखतामध्ये शिफारशीत कीटकनाशक 1 किलो प्रमाणात मिसळावे. नंतर त्याचा शेतात वापर करावा. यासाठी उन्हाळ्यात शेणखताचे लहान लहान ढीक करावे. जून ते ऑगस्ट मध्ये क्लोरोफॉरिफॉस 20% प्रवाही 5 लिटर प्रति हेक्टर 1000 लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीत द्यावे. लागवडीच्या काळात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये फिप्रो नील 0.3% दाणेदार 25 किलो प्रति हेक्टर माती मिसळावे किंवा क्लोथी याना निडीन 50% पाण्यात विरघळणारी जी भुकटी आहे ही 250 ग्रॅम या प्रमाणात वाळूमध्ये मिसळून पिकांच्या मुळाजवळ माती टाकावे व नंतर हलकी पाणी द्यावे. शेतकरी बंधूंनो, या सर्व एकात्मिक पद्धतीचा आपण जर वापर केला तर निश्चितच हुमणी किडीचे आपण योग्य नियंत्रण करू शकतो. धन्यवाद.